नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपले सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. अधिक महिना हा खूप पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त दान, धर्म, पुण्य तसेच विशेष असे ग्रंथांचे पारायण वगैरे आपण अशा प्रकारचे सत्कार्य करत असतो. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो, त्यामुळे या महिन्याचं महत्त्व तर आहेच. त्याचबरोबर श्रावण महिना देखील आहे. श्रावण महिन्यात देखील आपण विविध उपास, तपास वगैरे असं करत असतो. तर बघा, अधिक श्रावण हा महिना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त धार्मिक ग्रंथांचे पारायण करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये भागवत ग्रंथाचं पारायण करण्याला विशेष महत्त्व आहे. बघा, आपल्यापैकी काही जणांची इच्छा असेल की अधिक महिन्यामध्ये श्री स्वामीचरित्र सारामृती या ग्रंथाचे आपल्याला 108 पारायण कसे करायचे, 51 पारायण कसे करायचे, त्याचबरोबर 151 किंवा 11 आपल्याला जेवढे जास्त शक्य होईल तेवढे आपण या महिन्यामध्ये पारायण कसे करायचे ते मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत हा तो ग्रंथ आहे ज्या ग्रंथाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल. केंद्र तुमच्या आसपास नसेल किंवा तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल तर हा ग्रंथ तुम्ही ॲमेझॉनवरनं ऑर्डर केला तरीसुद्धा चालू शकता. तर या ग्रंथाची आपल्याला 11, 21, 51 आणि 108 पारायणं कशी करायची. बघा, हा महिना जो आहे अत्यंत पवित्र असा महिना आहे. हा महिना आणि त्याच्या पुढचा महिना म्हणजे अधिक श्रावण आणि निज श्रावण हे दोनही महिने खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यामध्ये आपण जेवढंही जप तप करतो किंवा अशा प्रकारची काही पारायणं करतो तर त्याचं फळ आपल्याला 10 पटीनं मिळत असतं. त्यामुळे या महिन्यामध्ये असे आपल्याकडून जेवढे जास्त चांगले सत्कार्य होतील किंवा मग जेवढे जास्त पारायणं होतील तेवढे जास्त पारायण करण्याचा प्रयत्न आपण या महिन्यामध्ये नक्कीच करावा. तर बघा, या ग्रंथाचे जे आहे ते 108 पारायण आपण कसे करायचे. आपण नित्यसेवा तर करत असतो, आपल्यापैकी अनेक जण नित्यसेवा करत असतील. नित्यसेवा म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज 3 अध्याय क्रमशः वाचणे. या ग्रंथामध्ये टोटल 21 अध्याय आहेत. नित्यसेवेमध्ये आपण रोज 3 अध्याय वाचतो. म्हणजे आपण आजपासून जर आपण सुरुवात केली, म्हणजे आज गुरुवार आहे, आजपासून जर आपण सुरुवात केली तर आपण आज 1 ते 3 अध्याय वाचायचे, उद्या परत 4 ते 6 अध्याय वाचायचे, परवा परत 7 ते 9. तर अशा प्रकारे आपलं एक संपूर्ण आठवड्यामध्ये म्हणजे 7 दिवसांमध्ये आपलं हे एक पारायण कंप्लीट होत असतं. पण आपल्याला जर संकल्पयुक्त सेवा करायची आहे, संकल्पयुक्त आपल्याला 11, 21 किंवा 108 पारायण जर आपल्याला करायचे आहे तर आपल्याला काय करावं लागेल ना, आपल्याला रोज एक या ग्रंथाचं पारायण करायला लागेल. या ग्रंथामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 1 ते 21 अध्याय आहेत आणि हे संपूर्ण 21 अध्याय वाचायला आपल्याला फक्त 1 तास एवढा वेळ लागतो. तुम्हाला जर वाचायची सवय असेल तर 1 तासापेक्षा कमीही वेळ लागू शकतो, किंवा तुम्हाला जर सवयही नसेल तर 1 तासामध्ये तुम्ही या ग्रंथाचं पारायण शांतपणेही करू शकता. तुम्हाला जर वाचण्याची सवय देखील नसेल तर 1 तासापेक्षा जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट तुम्हाला हा ग्रंथ वाचण्यासाठी लागणार आहे. हा ग्रंथ संपूर्ण मराठी म्हणजेच प्राकृत भाषा जी आहे त्या प्राकृत भाषेमध्ये हा ग्रंथ आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे 108 पारायणे केल्याने ना कोणतीही अशक्य गोष्ट ही अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होत असतात. गुरुमाऊली तर आपल्याला प्रत्येक वर्षाला 100 पारायणं सांगतात की 100 पारायणं आपण श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची करायला पाहिजे, 100 दुर्गा सप्तशती करायला पाहिजे आणि 100 आपण रुद्रपाठ करायला पाहिजे. होतात, आपण जर रोज एक संपूर्ण पारायण हे वाचलं तर वर्षामध्ये हे 3ही पारायण जे आहेत ते 100 आपले होतात. आपण जर हे 3ही पारायण वर्षभरातून 100 दुर्गा सप्तशती, 100 श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आणि 100 आपण जर रुद्रपाठ केले तर आपल्याला आपली जी समस्या आहे किंवा अडचण आहे, आपण ज्यासाठी केंद्रामधून सेवा घेतो तर ती समस्या किंवा अडचण आपल्याला तर ती सेवा घेण्याची गरज आपल्याला नसते. कारण ती जी समस्या आहे किंवा अडचण आहे तर ती जास्त वेळ आपल्या आयुष्यामध्ये नसते. आपण या ग्रंथाचं पारायण नक्कीच करून बघा. बघा, आपण जेव्हा 108 ग्रंथाचं पारायण करतो आपण विचार करू की जेव्हा आपण पारायणाला सुरुवात केली होती आपली कंडिशन काय होती आणि आता जेव्हा आपले पारायण संपत आलेले आहे किंवा 108 होत आलेले आहे तेव्हा आपली कंडिशन काय आहे, तर हा फरक तुम्हाला लगेच जाणवेल. कारण हा अतिशय असा दिव्य असा ग्रंथ आहे. तर आतापर्यंत ज्याही आणि जेवढ्याही सेवेकरांनी या ग्रंथाचे पारायण केले आहे त्यांना अनुभव हे आलेलेच आहे. 108 पारायण जर आपल्याला करायचे असेल तर 108 पारायण आपण रोज जर एक वाचलं तर जवळजवळ 3 महिने आपल्याला 108 पारायण करण्यासाठी लागतात. आपण जर या ग्रंथाचं रोज एक पारायण केलं तर आपण समजा 11 दिवसामध्ये 11 पारायण होतात, 21 दिवसामध्ये 21 पारायण होतात, किंवा तुम्ही 51 पारायणांचा संकल्प केला तर रोज एक करून 51 दिवसांमध्ये 51 पारायणे या ग्रंथाचे होत असतात. तुम्हाला जेवढा शक्य होईल
तेवढ्या जास्तीत जास्त पारायणांचा संकल्प करून हे पारायण तुम्ही वाचू शकता. 108 पारायणांचा संकल्प जर केला असेल तुम्ही तर 108 दिवसांमध्ये तुमचे पारायण कंप्लीट होतात. तुम्ही जर रोज एक पारायण वाचलं तर, आणि नियम आणि अटी हे पारायण वाचण्यासाठी असे जास्त काहीच नाही. जसे गुरुचरित्रामध्ये नियम असतात तर त्या पद्धतीने काही जास्तच नियम नाही. पण आपण जर संकल्पयुक्त सेवा करतो आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परण्ण. परण्ण म्हणजे दुसऱ्याचं घरचं जे आहे जेवण वगैरे, तर ते आपल्याला घ्यायचं नसतं. कारण परण्णाच्या दोषामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होत असतात, त्यामुळे परण्ण हे कटाक्षाने टाळायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा एक नियम म्हणजे जोपर्यंत आपलं पारायण सुरू आहे, जोपर्यंत संकल्पयुक्त पारायण आपलं सुरू आहे, म्हणजे 108 दिवस असेल किंवा मग 51 दिवस असेल, तर त्या दिवसामध्ये आपण मांसाहार घ्यायचा नाही. भलेही घरातील इतर लोक घेत असतील किंवा तुम्हाला करून द्यावं लागत असेल, पण तुम्ही जर हे पारायण वाचताय तर तुम्हाला या कालावधीमध्ये नॉनव्हेज हे कटाक्षाने टाळायचं आहे. आणि संकल्पयुक्त जर तुम्ही पारायण करताय तर हे पारायण तुम्हाला एकाच ठिकाणी बसून, म्हणजे आपल्या देवघराच्या समोर बसून हे पारायण तुम्हाला वाचायचं असतं. आणि एका बैठकीमध्ये एक तास बसणं कोणालाही अवघड नाही आहे. एका बैठकीमध्ये हे पारायण तुम्ही कंप्लीटही करू शकता. पारायण केव्हा वाचायचं? बघा, दुपारी फक्त 12 ते 12:30 या दरम्यानमध्ये हे पारायण आपल्याला वाचायचं नसतं. इतर वेळी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे पारायण वाचू शकता. पण शक्य असेल तर पारायण वाचण्याची वेळ ही दररोज एकच ठेवावी. त्यानंतर बघा, तुम्ही जर 108 पारायणांचा संकल्प केला, आणि उद्यापन कसं करायचं? उद्यापन वगैरे करायचं नसतं. जो नवनाथ ग्रंथ असतो, दुर्गा सप्तशती असते, श्री स्वामीचरित्र सारामृत अशा ग्रंथांचं आपण जे पारायण वगैरे करतो तर त्याचं उद्यापन वगैरे करायचं नसतं. कारण ते ग्रंथ आपल्याला लाईफ लॉंग वाचायचे असतात. असं नाही की फक्त आता 11 वाचणार मग नंतर कधी बघणारच नाही, किंवा 21 पारायण करणार नंतर बघणारच नाही, असं शक्यतो करू नये. बघा, उद्यापन असेल म्हणजे ज्या दिवशी तुमची सांगता असेल ना पारायणाची, 108 तुमचे पूर्ण झाले, तर त्या दिवशी फक्त आपल्याला महाराजांची नैवेद्य आरती त्या दिवशी करायची असते. नैवेद्यासाठी आपण काहीतरी गोडाचं करू शकता, आणि महाराजांची आरती जी आपण नेहमीप्रमाणे करतो तर त्याप्रमाणे आपल्याला आरती करायची असते. जेव्हा तुम्ही पारायण करणार आहेत ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे हा ग्रंथ असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवघरामध्ये श्री स्वामीचे समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असायला पाहिजे. आणि बघा, आपल्याला जर संकल्पयुक्त पारायण करायचं आहे तर संकल्प आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो. दररोज संकल्प करण्याची गरज नाही. संकल्प करत असताना हातावर पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी हळदी कुंकू आणि अक्षता टाकाव्यात, आणि आपल्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार करून महाराजांना आपण कोणत्या कामासाठी आणि किती पारायण करणार आहोत हे आपल्याला सांगायचं असतं. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण संकल्पही करू शकता. जोपर्यंत आपली सेवा सुरू आहे तोपर्यंत ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती जरूर करावी. दोन टाईम आरती करणे शक्य नसेल तर फक्त संध्याकाळी केली तरीसुद्धा चालू शकतं. गुरुवार हा महाराजांच्या सेवेसाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. उद्या आहे गुरुवार, त्यामुळे उद्यापासून देखील तुम्ही या सेवेची सुरुवात ही करू शकता. तर आपल्या आयुष्यामध्ये असा कोणताही प्रश्न नाही आहे जो प्रश्न ही सेवा केल्याने सुटणार नाही. अत्यंत साधी आणि सोपी पण खूप प्रभावशाली ही सेवा आहे, जी आपण अधिक महिना आणि श्रावण महिन्याच्या निमित्ताने जरूर करून बघावी ही विनंती. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.